महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. नमस्कार, महाराष्ट्र न्यूज लाईव्ह मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी सुद्धा या बातमीचे प्रायोजक आहेत श्री गणोबा डेव्हलपर्स. पुणे नगर महामार्गाचे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने वाघोली ते शिक्रापूर दरम्यान सुमारे अंदाजे 219 कोटी रुपये खर्च करून रस्ता रुंदीकरणासह रस्त्याच्या दुतर्फा पावसाळी गटार लाईनचे काम सुरू आहे. हे काम सुरू असताना कामाच्या गुणवत्तेबाबत नागरिकांकडून प्रश्नचिन्ह उपस्थित केलं जात आहे. रस्त्याच्या दुतर्फा उभारण्यात आलेल्या पावसाळी गटार लाईनला आत्ताच तडे गेल्याचं पाहायलाही मिळत आहे. तर रस्त्याचे डांबरीकरण करत असताना रस्ता दुभाजकाच्या कडेला असलेली माती उचलून रस्ता दुभाजकावर टाकली जात आहे, त्यामुळे ती माती पुन्हा रस्त्यावर येत आहे. तसेच रस्त्याच्या मधोमध युटिलिटी क्रॉसिंग पाईप टाकणे गरजेचं असताना ते देखील टाकलं गेलं नाही आहेत, असा आरोपही काही नागरिकांनी केला आहे. तर रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या साईड पट्ट्यांची तर अक्षरशः चाळण झाल्याचं पाहायला मिळत आहे. बिनधास्त बेकायदेशीरपणे केबलवाल्यांकडून तसेच खासगी ठेकेदारांकडून साईड पट्ट्यांची खोदकाम केलं जात आहे. याकडे देखील सार्वजनिक बांधकाम विभाग आणि ठेकेदार यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिक करत आहेत. अशा पद्धतीने सर्वसामान्य नागरिकांच्या पैशाची उधळपट्टी केली जाते. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी याकडे लक्ष घालून कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष देणे गरजेचं असल्याचं शिवछत्रपती प्रतिष्ठानचे कल्पेश जाचक आणि शिवदास पवार यांनी सांगितलं आहे. अशाच पद्धतीने काम चालू राहिले तर आणि संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष न दिल्यास लोकशाही मार्गाने बांधकाम विभागाच्या कार्यालयासमोर आमरण उपोषण केलं जाईल. चालू हे योग्य प्रकारे चालू आहे का, याच्यामध्ये काय तुम्हाला त्रुटी आढळतात? हे जे चालू असलेलं काम हे योग्य पद्धतीने चालू नाही आहे. ह्याच्यावरती योग्य ते पद करण्यासाठी लोकप्रतिनिधी स्थानिक योग्य ते लक्ष देणे गरजेचं आहे, पण ते देत नाही ते. आणि जर त्यांनी योग्य वेळी लक्ष नाही दिल्यास आम्ही जो सार्वजनिक बांधकाम विभाग आहे त्या ठिकाणी आम्ही जाऊन त्या ठिकाणी आम्ही आंदोलन उभारणार आहोत. काम जे चालू आहे ते काम व्यवस्थित चालू आहे का, निकृष्ट दर्जाचं आहे? निकृष्ट दर्जाचं काम चालू आहे. भविष्यामध्ये एवढं लाखो रुपये खर्च करून जर उपयोग होत नसेल तर त्या कॅमावरती आमदार साहेबांनी असून ते खासदार साहेबांनी असून स्थानिक प्रतिनिधी यांनी योग्य ते लक्ष देणे गरजेचं आहे. आत्ताच कामाला चढे गेले आणि आत्ताच ह्या कामाला तुम्ही पाहिलं तर चढे गेलेले भरपूर बऱ्याच ठिकाणी. महाराष्ट्रातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.